कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट आता सक्रिय झालेला आहे भाजपच्या मतदारसंघामध्ये ठाकरे गट टक्कर देण्याच्या तयारीमध्ये आहे युवा सेना सचिव वरुण सरदेसाईंवर कोकण पदवीधरची जबाबदारी आहे वरुण सरदेसाई मतदारसंघाच्या चाचपणीसाठी कोकणाचा दौरा करणार आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे गट सक्रिय झालेला पाहायला मिळतोय खास करून यासाठीची जबाबदारी जी आहे ती युवासेनेवरती देण्यात आलेली आहे भाजपचा बाले किल्ला म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघ ओळखला जातो आणि हाच भाजपच्या ताब्यात असलेला बाले किल्ला हिसकावण्यासाठी सध्या जबाबदारी जी आहे ती वरुण सरदेसाई यांच्यावर देण्यात आलेली आहे वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सचिव आहेत आणि त्याच अनुषंगानं उद्यापासून वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा जो आहे तो होतो आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चाचपणी करण्यासाठी हा दौरा असणार हो आहे आणि या दौऱ्यात कदाचित उमेदवार देखील नाव देखील त्या ठिकाणी निश्चित होऊ शकते कोकण मत पदवीधर मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत निरंजन डावखरे जे आहेत ते आठ हजार एकशे सत्तावीस मतांनी विजयी झालेले होते सात जुलै दोन हजार चोवीसमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची जी मुदत आहे ती संपते आहे आणि त्याच अनुषंगानं कोकण पदवीधर मतदारसंघ हा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी उद्धव ठाकरे गट सक्रिय झालेला पाहायला मिळतोय आणि त्यासाठीची जबाबदारी जी आहे ती वरुण सरदेसाई यांच्यावरती असणार आहे आणि त्याच अनुषंगानं या मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी उद्यापासून वरुण सरदेसाई हा एक दिवसीय दौरा करताना पाहायला मिळणार आहेत कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले टी व्ही नाईन मराठी रत्नागिरी